चलो और आज सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ, होश में आके बात करो, बात करो, बात करो, नहीं तो तुमको देना होगा, देना होगा, देना होगा, नहीं तो हमको देना होगा, देना होगा, खाली करो, खाली करो, कुर्सी खाली करो, खाली करो, खाली करो, डोल निवेदन देते हुए बात आणि आमची एवढीच मागणी आहे, यापूर्वी जे वक्ते बोलले ते बरोबरच बोलले आहेत. मला आजच्या प्रसंगी एवढंच म्हणावं लागेल की महाराष्ट्र सरकार आमच्यासोबत जे तुगलकी कारभार करत आहे, त्यांनी वडने समितीला दिलेले 2 महिन्याचं एक्सटेन्शन आहे आणि त्या एक्सटेन्शनमध्ये आम्हाला माहीत आहे आचारसंहिता लागणार आहे. तर हे बनवाबनवीचे कामं न करता वडने समितीला 7 दिवसाचा अवधी वाढवून द्यावा आणि आमच्या 85 जी आरमध्ये जी आम्ही दुरुस्ती मागितलेली आहे ती दुरुस्ती करावी आणि या गोंडगोवारी गरीब समाजाला न्याय द्यावा हीच मी आजच्या प्रसंगी शासनाला विनंती करतो. आणि पुन्हा या सात दिवसात जर सरकारनं आमची मागणी पूर्ण केली नाही तर आम्हाला सरकारचा विचार करावा लागेल. आम्ही शांततेनं आंदोलन करत आहोत आणि आमच्या आंदोलनाची जी दिशा ठरेल ती आमचे सर्व लोक पाळतील. आज गोवारी समाज एकत्र आहे, गोंडगोवारी समाज एकत्र आहे आणि गोंडगोवारी समाजाच्या सर्व संघटना मिळून हे संघर्षकृती तयार आहे आणि संघर्षकृती या महाराष्ट्र सरकारचा निषेध करते आणि यांना पुन्हा आम्ही येणाऱ्या काळामध्ये काय करणार ते आम्ही समोर ठरवू. आजच्या प्रसंगी मी सरकारला एवढंच म्हणेन की सरकार जर आमच्या पाठीशी नसेल तर आम्हालाही आमचा विचार करावा लागेल. महाराष्ट्र सरकारने 1985 एक काळा जी आर काढलेला आहे आणि त्यामध्ये त्या जी आरामध्ये गोंडगोवारी समाजाची संपूर्ण चुकीची माहिती काढलेली आहे आणि त्यामुळे 1985 आमच्या समाजाला कोणत्याही प्रकाराचा आदिवासीचा लाभ भेटत नव्हता. याकरिता आम्ही सर्व शासन दरबारी आणि कोर्टातही दाद मागितला. कोर्टाने आम्हाला दाद दिला पण तोही दाद सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन ही राज्य सरकार काम करत आहे. सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयात हे सांगितलेलं आहे की खरं गोंडगोवारी कोण आहे. ज्या व्यक्तीच्या घरी ढाल नागोबा वागोबा ह्या प्रकारच्या संस्कृती आहेत आणि त्यांची सरनेम नेवारे राऊत चचाने ठाकरे ही सरनेम असूनसुद्धा ही राज्य सरकार आम्हाला कोणत्याही प्रकाराचा एसटीचा लाभ देत नाही आहे. आणि याकरिता आम्ही आमरण उपोषणावर आमचे 3 बंधू बसलेले होते. त्या आमरण उपोषणाच्या अंती या राज्य सरकारने एक वडने समिती सेवानिवृत्त जजेची गठीत करली आणि त्या वडने समितीला सांगितलं की तुम्ही 6 महिन्याच्या आत सत्य परिस्थिती या गोंडगोवारी समाजाची आमच्या राज्य सरकारला सादर करावे. त्या वडने समितीचा 6 महिन्याचा कालावधी या 6-9 संपला आणि त्या वडने समितीने अजूनपर्यंत अहवाल सादर केला नाही. उलट या सरकारने त्या वडने समितीला आणखी 2 महिन्याचं एक्सटेन्शन दिलेलं आहे आणि ह्या आमच्या समाजावर अन्यायावर अन्याय करत असताना वडने समितीला जास्त काळ दिला आणि त्यामुळे आमच्या समाजाचा खूप नुकसान होणार आहे कारण की आता लगेच इलेक्शन येणार आहे. आणि तेव्हा आमच्या समाजाची एकच मान आहे आमदार सरांचा समोरी आणि आमदार सरांनाही विनंती आहे की सरकाराला तुम्ही सांगा की ती वडने समिती फक्त 7 दिवसाच्या आत तो आपला अहवाल सादर करेल आणि तो अहवाल आमच्या सकारात्मकच आला पाहिजे कारण की सुप्रीम कोर्टाने जी सत्य परिस्थिती आली तीच परिस्थिती त्यांनी त्या आपल्या अहवालामध्ये टाकली पाहिजे आणि तो अहवाल सादर करून आमच्या समाजाला न्याय द्यावा एवढीच आमच्या समाजाची मागणी आहे. बंधू आम्ही 70 वर्षापासून न्याय अन्याय सहन करत आहोत पण आता आम्ही करणार नाही सहन करणार आहे. आम्ही आता करो या मरो या परिस्थितीत आमचा समाज आता आलेला आहे आणि याच्यासाठी आम्ही आता समोर निघून गेलेलो. Thank you.
आज आमच्या जिल्ह्यातील आदिवासी गोंडगोरी जमात संविधान संघर्ष हक्क समितीचे पदाधिकारी आमदार कार्यालयाला मला घेराव टाकण्याकरता या ठिकाणी आलेले आहेत, परंतु आपण सर्वांच्या माध्यमातून आपण उपस्थित गोंडगोवारी जमातीच्या सर्व पदाधिकारी यांच्या म्हणजे साक्षीने मी सांगू इच्छितो की निश्चितरूपानं गोंडगोवारी जमात ही मागील अनेक वर्षापासून आपल्या हक्काकरता लढत आहे। त्यांचा जो लढा आहे तो संवैधानिक आहे आणि याकरता महाराष्ट्र विधानसभेमध्ये माझ्या माहितीप्रमाणे या म्हणजे 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्रातील फक्त मी एकमेव असा आमदार आहे की ज्याने हा मुद्दा निश्चितपणे सरकारसमोर विधानसभेच्या माध्यमातून मांडलेला आहे आणि या सर्व लोकांना न्याय मिळावा याकरता शासनाने वट्टे समिती गठीत केलेली आहे। परंतु आज सर्वात म्हणजे महत्त्वाचा मुद्दा आहे, वडणे समितीला 2 महिन्याचं एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे, परंतु ज्याप्रमाणे या सर्व जमातातील लोकांची मागणी आहे, या सर्व लोकांची मागणी लक्षात बघता 7 दिवसाच्या आतमध्ये वडणे समितीचा अहवाल शासनाने जाहीर केला पाहिजे, ही यांची योग्य आणि रास्त मागणी आहे। या मागणीकरता जो हा आज घेराव घालण्यात आलेला आहे, याकरता आपण सर्वांच्या माध्यमातून मी यांना शब्द देऊ इच्छितो की तात्काळ उद्या किंवा परवा मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटणार आहे आणि यांचे जी मागणी आहे ती शासन दरबारी आपण रेटून धरण्याकरता निश्चितपणे प्रयत्न करू आणि यांना लवकरात लवकर न्याय मिळो याकरता जे काही सर्वतोपरी सहकार्य आमचे लागतील ते सर्व सहकार्य करायला आम्ही तयार आहोत।